तर या मतदानावरून अनेक वादही झाले, पाहूया टॉप 9 बातम्या. महायुतीचा मुंबईचा बालेकिल्ला आम्हीच जिंकणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरणं हा सर्वात मोठा रडीचा डाव. भाजपचे गुलाम बनून बसणाऱ्यांनी अशी भाषा करू नये, संजय राऊतांचा शिंदेना प्रत्युत्तर. डमी ईव्हीएम मशीनवर डेमो दाखवणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, संजय राऊतांनी पोलिसांना जाब विचारला. भाजपला पराभव दिसत असल्याने त्यांचा पोलिसांवर दबाव, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याप्रकरणी सुनील राऊत संतप्त. ओशिवरा भागात भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने, एक भाजप कार्यकर्ता भाजपचे झेंडे असलेल्या गाडीने मतदान केंद्रावर गेल्याचा आरोप. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणाव. डोंबिवलीतील मंजुनाथ विद्यालय मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडल्यामुळे गोंधळ, ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून आरोप प्रत्यारोप. मेहकाळ्यात बोगस मतदानाचा आरोप, ठाकरे गटाच्या अयोध्या पोळी यांनी बनवला व्हिडिओ, एका तरुणाच्या नावानं बोगस मतदान झाल्याचा आरोप. भिवंडीत बोगस मतदान झाल्याचा भाजप उमेदवार कपिल पाटील यांचा आरोप. मिल्लतनगर बाला कंपाऊंड खंडूपाडा इथल्या केंद्रावर पाटलांनी भेट घेत निवडणूक अधिकारी आणि पोलिसांना धारेवर धरलं. दक्षिण मध्य मुंबई सुंदर पवनानगर बुथवर ठाकरे गटाच्या लोकांकडून जातीयवादी धमक्या, पराभव दिसत असल्याने मतदारांना घाबरवण्याचं काम सुरू, भाजप आमदार प्रसाद लाड यांचा आरोप. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार.